सर्वांना गुड मॉर्निंग. आता बघा, वाजले सकाळचे 9 आणि इथे आज आपला नाश्ता आहे घावणी चटणी. घावणी आणि त्यासोबतच इथे आपण बनवलेली आहे मस्तपैकी फ्रेश फ्रेश चटणी, हिरवी चटणी. आणि आज आपले जे गेस्ट आहेत गोल्डन रूममध्ये, त्यांना घावण्या चटणी बरोबर भाजी पाहिजे होती, पण बटाट्याची उकड बटाट्याची भाजी. तर इकडे बघा, ही गरम गरम भाजी पण आपली उकड बटाट्याची झालेली आहे. घावणे झालेत, घावणे बघा. मम्मी टर्न नाही करत आहे, येस, तसेच तसेच ठेवलेत ना. चला, चटणी वाढून झालेली आहे. आता आपण भाजी दाखवतो, तुम्हाला भाजी दाखवली आहे. आपण गरम गरम वाढूया, एक एक प्लेट जशी होती तशी नेतो मी. वा वा, एकदम छान. बटाट्याची भाजी म्हणजे कशी ग्रेव्ही पण अशी दिसली पाहिजे, बरोबर बरोबर ना. ही आपली भाजी बघा, मस्त गरम गरम भाजी. त्यासोबत हे गरम आहेत अजून, बरोबर. बाबू 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 काय खातोय? सकाळी सकाळी ब्रेकफास्ट बुबूचा बाहेर काय असेल त्यांना दे बाहेर. चला, आता आपली गाडी चालली रत्नागिरीच्या धोबी घाटमध्ये. कारण तुम्हाला इकडे बघा, दाखवतो मी, सर्व ब्लँकेट्सनी आमची गाडी भरलेली आहे. काव्या, तिथे कसला आवाज येतोय? काय भजन, भजन चालू आहे. हे बघा, हे सर्व ब्लँकेट्स बघा, एक ब्लँकेट, दुसरा ब्लँकेट, ह्याच्या खाली पण ब्लँकेट, हे सर्व ब्लँकेटच आहेत. हे पण सर्व ब्लँकेट आहे आणि त्यासोबतच आतमध्ये पण बघा, हे आता आपण बंद करूया. येस, आणि त्यासोबतच आतमध्ये बघा, ब्लँकेट नंबर 1, 2, 3 जेवढे मोठे छोटे सर्व आम्ही ब्लँकेट्स घेतलेले आहेत. आणि आता हे उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत धुवून येतील. तुमचे काय आहेत काय चादरी बिदरी टाकायचे तर द्या. सेंटेन्स काय आहे? क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, है ना बुबू? बुबू एक आव्या, ही जाडी का झाली? बाबू तू जाडी का झाली? तुझा पोट कसा जाड झाला फक्त? 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, राईस, कोकोनट, नारळ, बिस्लरीचे बॉटल्स, एवढं सर्व आपल्याला घेऊन यायचं आहे. आता चला इथे बघा, बिस्लरीचा आपण किती स्टॉक आणलाय बघा. आणि हे ओरिजिनल कंपनीचं मी आणलंय, ओके. तर पाणी पण आपण एकदम व्यवस्थित आणि चांगल्या ब्रँडचंच ठेवतो, दुसरं आपण असं लोकल ब्रँडचं पण ठेवत नाही. तर ह्याच्याखाली 3, हे टोटल 10 सेट आणलेत आणि एका सेटमध्ये 12 आहेत बघा. हे सर्व आता आपल्या होमस्टेमध्ये लागणार होते म्हणून हे पूर्ण डिक्की भरून आणलेले बघा. तर हे बघा, इथे हे 4 आणि खाली 4, आणि हे 2 बॉक्सेस मी वरती नेलेत, ओके. तर एवढं सर्व पाणी लागतं बघा, आणि हे ऑफ सीझनचं आहे. मी तुला लिहून देऊ शकतो, जेव्हा सीझन चालू होईल हे 10 आणलेत, 50 लागतील आपल्याला. हो, आणि बघा, ह्याच्यात एकदम एकदम कमी फायदा असतो, लोकलमध्ये भरपूर फायदा असतो, डबल फायदा असतो. तरी आम्ही हा नाही, लोकल आणि बिस्लरीमध्ये ह्याच्यात जास्त मार्जिन नाही, तरी आम्ही हे ठेवलं का, तर इथे आपण प्रॉफिट न बघता सर्व्हिस बघतोय, बरोबर आहे ना. म्हणजे चांगली सर्व्हिस दिली पाहिजे आपण, त्यासाठी बघा आणलं सर्व. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि मला तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे. मी सांगितलं होतं की मला जर तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं असेल, फक्त माझ्या बड्डेच्या व्हिडिओवरती हॅपी बड्डे कमेंट करा. एक कंपॅरिझन सांगतो, जर नॉर्मल व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट बघितलात तर कमेंट किती पडतात, 80 ते 150 हा रेंज आहे, म्हणजे 70 ते 150 पण तुम्ही म्हणू शकता. आणि आपल्या माझ्या बड्डेच्या व्हिडिओवरती आपले कमेंट जे पडले आहेत ते टोटल 800 ते 900 कमेंट्स पडले आहेत, म्हणजे कितपत वाढले बघा. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना थँक्यू. आता बघा, आपलं काम काय संपत नाही, तर आता आपण चाललो आहे डीमार्टला आणि इतर भाजी शॉपिंगला. आणि आपल्याला बघा, हे गहू पण घेऊन जायचे दळायला. तर असे सर्व आपले काम आहेत.
आणि जे जे आपले ब्लँकेट्स सुकले नव्हते तर ते व्यवस्थित सुकायला घातलेत, आणि हे सर्व बघा मी घेऊन आलो आहे परत. बाजू बघा पाणी पितो आमचं. हा फेका बुब्बू काय खाते काय खाते चटू. आमचं कालू बघा इकडे कालू पप्पी दे पप्पी दे. इथे बघा माझी सर्व शॉपिंग झाली, पण आज बहुतेक शॉपिंग परत होमस्टेसाठी करावी लागेल. म्हणजे मी तुम्हाला जो वाक्य बोललो होतो की जो इन्व्हेस्ट जे पैसे इथे येतील ते इथे सर्व्हिससाठी वापरले जातील, किंवा ते अजून चांगलं तुमच्यासाठी सर्व्हिस होईल किंवा तुम्हाला चांगलं वाटेल अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट होतील. तुम्हाला आजची शॉपिंग दाखवतो जी आपण होमस्टेसाठी केली आहे. आता दाखवू होमस्टेसाठी काय केलं बघा. हे आपण चांगल्या कंपनीचा आपण बाथरूम फ्रेशनर आणलेला आहे, आणि ह्याच्यात मोजके 3 पाकिटच आहेत. तीनच? हा तर गोल्डन रूम मध्ये मी लावलं होतं परवा, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं. ते सिल्वर रूम मध्ये ट्विन 1 आणि ट्विन 2 मध्ये हे सर्व लावणार आहे. ट्विन मध्ये पण एका रूम मध्ये लावलं होतं, कारण परवा गेस्ट होते ना. तर 22 दिवस 20 दिवस 30 दिवस किती आहे 30 दिवस चालतं. तर हे आपल्याला काहीतरी 30 रुपये एक पाकिट पडतो. म्हणजे एवढा हे बघा, हे इन्व्हेस्ट म्हणजे हे आपल्याला सर्व्हिस मध्ये मी ऍड करतो जास्त, म्हणजे तुम्हाला जरा चांगलं वाटलं पाहिजे. त्यासोबतच इथे काय ऍड आणलंय नवीन, ठीक आहे. हा आता इथे बघा, ही मी डायरेक्ट वरती नेणार होतो. मी तुम्हाला परवाच बोललो होतो ना की आपल्याला पाय पुसणी लागणार आहे. तर नंबर 1 नंबर 2 3 4 5 आणि 6, तर टोटल 6 आणलेत बघा पाय पुसण्या. म्हणजे असं खाली टाकले डिमार्ट मधनं आणले की शॉप मधनं. तर हे आता तुम्हाला सांगतो डिमार्ट मध्ये हे एक पीस 50 49 ला 50, म्हणजे हे 100 200 300 रुपये पकडा. 300 मध्ये पण 5 रुपये कापा, 6 रुपये नाही 6 रुपये कापा. म्हणजे हे बघा बोलते ना, आता आहेत वरती पण ते जरा जुने झाले आहेत आणि फाटले पण आहेत, फाटके झाले तर ते चांगलं नाही वाटत. आपले गेस्ट येतात तर समोर सर्व गोष्टी अपडेटेड आणि चांगले पाहिजे. माझं तर मनात असं होतं ना की एक कोणता तरी रूम असं सजवावं की तिकडे म्हणजे तुम्ही सर्व बुकिंग करू शकता, पण तो रॉयल रूम असा कधी फ्युचरमध्ये कन्स्ट्रक्शन करायला मी आला तर एक रूम तरी असा बनव ना, ठीक आहे. ते नंतरची गोष्ट आहे. आणि जर आपला स्पेशल रूम कोणता काजल सांग, गोल्डन आणि सिल्वर. तुम्ही पण सांगा कोणतं, गोल्डन सिल्वर. थोडं काहीतरी स्पेशल असलंच पाहिजे ना, डिफरंट हटके. अजूनपर्यंत कधी हे मला हवं होतं पण मी घेतलं नाही. मला वाटलं तू बोलशील काय काय घेत असते नुसती काय 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 काय. हे 50 रुपये हे मला माहितीये काय ते डिफरन्स सांगतो. हे 50 हे 150 रुपये 3 पटीने आहे. आणि हे मी वॉशरूमच्या बाहेर टाकणार. राईट, ह्यानी ना लगेच पाणी ऍब्झॉर्ब होतं. म्हणजे तुम्ही वॉशरूम मधनं बाहेर आलात ना आणि याच्यावर पाय जरा असे हे पण केलं तर लगेच ऍब्झॉर्ब होतं त्याच्यावर. अजूनपर्यंत काहीच डिफरंट नव्हतं. सर्व ब्लँकेट बेडशीट सर्व 4 रूम साठी सेम आहे, पण थोडं तरी हटके पाहिजेत ना. आणि त्यासोबतच सिल्वर रूम साठी छान हे कितीला पडला मला 130 रुपये 120. असंच मला आणायचं ना सिल्वर रूम ला पण. नाही वेगवेगळं पाहिजे ना थोडस, म्हणजे एकच पीस दाखवतो मी, पण किती पीस आले दाखवतो. शॉप हे सर्व होमशे साठी येतो. 1 2 3 4 5 आणि हे 6 दिसत आहे, टोटल 6 आहे. आणि हे पण मला 60 रुपीज ह्याला म्हणतात हँड टॉवेल. इथे तुम्हाला दाखवतो बघा, दिसलं वॉशरूम मध्ये लावायला होईल. आता मी वॉशरूम मध्ये ठेवणार आहे गोल्ड आणि सिल्वर मध्ये, कारण तिथे वापरला जाऊ शकतो. तुम्हाला हात पीत धुवायचा हँड वॉश नंतर, आणि आपल्या वॉश बेसिनच्या इकडे पण ठेवेल. म्हणजे जर तुम्ही जेवून बाहेर आलात की तुम्ही सर्व असा हात बीत पुसू शकता, मग उगा तुम्हाला टॉवेलला पुसायला नको. आणि हे सर्व मला गेस्टच्या रिव्ह्यूनीच मी अपडेट करतो हे सर्व गोष्टी. म्हणजे आजचे हे सर्व शॉपिंग, बाकी सर्व ते घरातलं सामान. डस्टबिन आलं ना नवीन, डस्टबिन. आमचं डस्टबिन काय झालं, एवढं डस्टबिन वापरलं गेलं की डस्टबिन तुटलं. आणि त्यासोबतच इथे सर्व
भाज्या आहेत बघा, नारळ भाज्या, आलं लसूण पेस्ट. हां अजून एक सांगतो, आज आपल्या गेस्टची रात्री ऑर्डर आहे 12 वेज थाली. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, सांगितलेलं होतं मी की ह्या सीझनपासून मी तुम्हाला दोनच भाज्या देणार थाल्यामध्ये, पण तुमचा रिस्पॉन्स जर एवढा चांगला असेल, तुम्ही जर 12 थाल्या मागू शकता तर तिसरी का नाही देऊ शकत मी. म्हणून तुमच्यासाठी कितीही महाग असली तरी मी फ्रेश लाल मटाची भाजी आणली आहे बघा. आणि ही एक जोडी त्यांनी 25-20 दिली, कारण मी रेग्युलरली देतो, आणि त्यांनी मी 6 आणलेत, नाही सॉरी 4 आणलेत, 4 म्हणजे 100 रुपये 80 रुपयाचे हे इन्व्हेस्टमेंट खास आपल्या गेस्टसाठी ही थर्ड भाजी कॉम्प्लिमेंटरी आहे सर्वांना, 12 च्या 12 लोकांना. काकडी आणल्यावर होय, माझ्या लक्षातच नाही तुला काकडी बोलायची. मला लक्षात राहतं की सॅलड मध्ये काकडी नाही आहे. आणि कांदे बटाट्याचे भाव 50-50 रुपये किलो झालेले आहेत. आणले की नाही आणले? आणलेत आणले, सर्व आणलेत. आता हे घेऊन चाललो मी वरती खाली. हां काकीला दे, काकी वरती आहे. आणि बघा हे आमच्या काकीने मागवलं होतं. हो तर अशी सर्व शॉपिंग होते आणि डिक्की मध्ये भरपूर स्पेस आहे म्हणून जरा चांगलं वाटतं. आणि आता आपण चाललो आपल्या कामाला. आता सर्व गेस्ट येणार आहे नवीन, तर सर्वांना नवीन नवीन लावूया. आणि गोल्ड सिल्वर हे टॅग काढा आधी, हे टॅग काढणार आहे काढणार आहे. येस गोल्ड सिल्वर मध्ये सर्व जाऊ दे. आणि दोन टॉवेल घे फक्त, दोन हँडवॉश. हे जास्त का आणलेत मी? की बघा तुम्हाला एक सांगतो, आता पुढच्या सर्व्हिस मध्ये गोल्ड आणि सिल्वर साठी मी अजून स्पेशल काहीतरी करत जाणार आहे. थांब ते ठेवायच्या अगोदर तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं काजलसाठी. गिफ्ट काय दिसत आहे तुला? काजलला आवडतात केक, पेस्ट्री भरपूर आवडतात. हे पण तुझंच आहे, हे मला नाही आवडत. आणि हे दही लावायला उद्या आपल्या गेस्टला. बघा आम्ही आता काय केलंय की सर्व घरी दही लावायचं ट्राय करतोय, कारण उद्या गेस्ट 12 च्या 12 लोकांना दही साबुदाणे वडे हवेत. ओके एक लावलंय तांब्या, आता अजून 3 लावते. चला आता आपण जरा शॉर्टकटनी आलो आतमध्ये, कारण काकी बघा एकदम व्यवस्थित, काकीची क्लिनिंग एकदम चांगली असते. हे सर्व आणि बॉटल्स बघा, 2 दिवसाचे आपल्या गेस्टचे बॉटल्स सर्व, ते सर्व व्यवस्थित. आपले गेस्ट बाहेर गेलेत, आता 4 रूम आपले चेक इन होणार आहे. आज आपले 4 रूम बुकड आहेत. आणि बघा असं सुद्धा आपण करू शकतो की डायरेक्ट तुम्हाला किती आहेत, हे पूर्ण आहेत आणि हे खाली आहेत बघा, असं तुम्हाला पूर्ण सेट देऊ शकतो. आणि मग जाताना जर पूर्ण चार्ज लिहिणार आहे जे मी 20 रुपयाप्रमाणे, एक बॉटल 20 रुपयाला, आणि जाताना जर बॉटल्स उरले तर ते मी मायनस करेल, असं सुद्धा आपण इथे करू शकतो. बाकी सर्व काकी दरवाजे उघडे आहेत. आणि हे बघा हे ब्लँकेट सर्व म्हणजे पूर्णपणे सुकले नव्हते म्हणून आम्ही पूर्ण आता हे सुकवतोय बघा. चला हे आपलं जुनं होतं बघा, ह्याला आपण काढतो आहे आणि इथे आपण हे नवीन टाकतो आहे गोल्डन रूमसाठी स्पेशल. वा 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 मस्त वाटतो याला बघा. आणि गोल्डन रूमचा वॉशरूम आपण क्लीन झाला आहे का बघूया. येस तरी त्या कोपरा जरा मी काकीला क्लीन करायला सांगतो, बाकी इतर व्यवस्थित आहेत. तर हे आपल्या सिल्वर रूमसाठी मी घेतलं आहे. आणि इथे बघा आपण 4 बेड लावलेले आहेत व्यवस्थित. ओके आणि आता आपण आपला सिल्वर रूम बघूया. सिल्वर रूममध्ये लाईट नाही लावले बघा, हे डे लाईट आहे, जर आपण लाईट लावली की काही रूम असा दिसतो. ओके आणि इथे बघा, इथे पण हे सर्व फॅन बिन का चालू ठेवले जरा व्हेंटिलेशनसाठी. आणि इथे आपण हे ठेवूया पायपूसने, इथे ठेवूया हे आपलं सिल्वरसाठी. बघा आजचे आपले टोटल गेस्ट 12 आहेत, प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट पण आपल्याला करायला पाहिजे. चला बरोबर अर्धा तासानंतर बघा सर्व अरेंजमेंट, आणि अजूनपर्यंत क्लिनिंग प्रोसेस मला जसं वाटतं तसं चालूच आहे. तर टोटल 12 जण येणार आहे, 1, 2, 3, 4, 5 लावले म्हणजे समोरसमोर 5, 5, 10 बसले, 11 आणि समोरचं 12. तर त्यांचं हँड टॉवल बघा मी मध्येच ठेवले, असे 2 ठेवलेत. बाकी सर्व व्यवस्थित अरेंजमेंट अशी करून दिली आहे ना, इवन फॅनचे अरेंजमेंट बघा, बघा हे आपलं नवीन लावलं आहे इकडे मी, बाकी ह्या रूममध्ये आणि सिल्वर रूममध्ये पण लावलं आहे. फॅनची अरेंजमेंट अशी आहे की 1, 2, 3 बघा, फॅनची सध्या तरी गरज नाही, तुम्हाला याच्यात दिसत असेल की किती वारा आहे, पण समजा जर मी हा बटन दाबला ओके तर हे सर्व चालू होणार बघा. हा आणि हा व्यवस्थित फिरणार, असा अँगल पण असं दिला आहे की बरोबर सर्वीकडे लागला पाहिजे. आता हा ही हवा इकडे गेली तसं हे बघा, हे पण फिरतं ठेवलं आहे आणि ते स्टेबल ठेवलं आहे म्हणजे ती हवा अशीच जाईल. तर अशी सर्व प्रॉपर डोका लावून सर अरेंजमेंट केली आहे बघा.
चला, मी नेहमी ट्राय करतो की काहीतरी वेगवेगळं आपण करावं, तर इथे आता काजलला बोलवलंय. हे वेगळं नाही गेलंय काजल, जरा डा हे बघ कसं वाटतंय ते. काय केलं आता आपण जे हँड टॉवेल त्यांना आणले होते हात पुसायला, ते बघा एक इकडे ठेवले, ते एक तिकडे ठेवले, आणि बाकीचे बिसलरी ठेवलेत. बिसलरी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या सर्व गेस्टला बिसलरी हवेत, आणि हे त्यांना एकत्र मी बॉक्स देऊन ठेवलं होतं, तर जेवढे पाहिजे तेवढे बघा सर्व एक्स्ट्रा पण आहेत, आणि असे हे लावून पण ठेवलेले आहेत. आणि तू लग्नासारखं झालं ना आता तुझ्याकडे ग्लास आहे ते मध्ये लाव त्याच्यात बघा. असं आम्ही नेहमी ट्राय करतो काय काय करायचं. आणि हँड बेसिनच्या इकडे हे बघा हे ठेवलेलं आहे, सर्व फिल करून ठेवले आहेत, फॅन पण व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत, आणि ग्लासेस चांगले धुतलेले आहेत. इवन हे सुद्धा मी आता धुतलेलं आहे, हे छान वाटतं ना आता व्यवस्थित एकदम, म्हणजे घाई गड आपल्या स्टाफची पण घाई गडबड होणार नाही. काकी लग्नाला या जेवायला, आधी तुम्हाला सांगतो आज डीप क्लिनिंग काय होते ते पण सांगतो. अजून तुला तुझ्याकडे मी काय मागव, स्क्रूड्रायव्हर आणलास? हां स्क्रूड्रायव्हर दे. आता ते मी का सांग कशाला मागवलं ते पण सांगतो. हां अजून ग्लासेस आहेत ना ते आतमध्ये ठेवायचे. हे फॅनचे ब्लेड्स आहेत ना, हे फॅनचे ब्लेड्स जर तुम्ही जवळून बघाल ना हे एकदम डस्टी झाले सर्व बघा. हे तर मी हे उघडणार आहे, तिन्ही गोष्टी उघडणार आहे, आणि आम्ही ब्लेड साफ करून घेतोय. हे बघा हे सिल्वरचं स्टँड आहे आता गोल्डन रूममध्ये. हे बघ हे लावलं बघ. आणि एक विकत घेताना माझ्याकडनं एक चुकी झाली, मी 50 घेत होतो पण हे 100 निघाले. नाही 3 50 3 100 असं झालं ते. मग 100 कुठे ठेव, वरती का खाली? आणि अजून डीप क्लिनिंग काय दिलं का काकींना? हे सर्व मी आतून पण सर्व पुसून घेतो, इवन हे स्ट्रिप्स पण सर्व ब्लॅक झाले पाहिजे, महिन्यातून एकदा तरी ह्याचे पुसलेच पाहिजे. आणि हे बघ पाय पुसणी बोल, कुठे पाय पुसणी? आतमध्ये दिली आहे बघ ती, एकदम तिकडे का नाही, डोर बंद करताना प्रॉब्लेम होतो म्हणजे तसं डोक्याने दिलं सर्व काम केलं पुढे, आणि हे पण पुढे दिलं म्हणजे डोर बंद होताना प्रॉब्लेम नको. आणि सिल्वर रूमचं आपण आतमध्ये लावलंच आहे बघा ते. हां आता इथे बघा गोल्डन रूममध्ये सर्व लाईट्स मी घालवलेले आहेत. लावलं गोल्डन हे बघा इथे दिलं आहे ओके. आणि आता अजून एक काकीला काम काय सांगितलं माहिती आहे काय गोल्डन रूमचं, ते बघ ते कोपरा दिसतोय, कोपरा जरा घासला पाहिजे तो दिसतोय, म्हणजे जरा ते डस्टी वाटतंय ना ते सर्व निघायला पाहिजे. आणि इथे सुद्धा बघा 1 2 3 4 असे कपसुद्धा एक्स्ट्रा लावायला लागतील. आणि सिल्वर रूममध्ये हे दिलेलं नाही आहे, सिल्वर रूममध्ये येस साखर पण दिलेली आपण. आणि इथे बघा कालच्या काजल एकात कमेंट होती, म्हणजे किती निरीक्षण करून माणसं बघतात ना, म्हणजे हे पण मी सरप्राईज होतो त्यांना, ते झाकणं पण जरा ना अशी डस्टी वाटली होती, तर मी हे झाकणं पण म्हणजे पूर्ण दोन्ही डब्बे बघा. हा पण एक डब्बा हा इथे ठेवतो आणि हा पण एक डब्बा. हां तर हे दोन्ही डब्बे मी परत घातले नाही, आता वाईट झाले बघा जल ते. येस तर हे आपल्या गोल्डन रूममध्ये आपल्याला ठेवायचे आहेत ओके. हे पण इथे ठेवलं तर बापरे बोलते, सर्वच मेन्यूज ठेवला इकडे काकी दबल्यात. खिडक्या बघूया, खिडक्या जाई बघूया, कारण असं एंट्री केल्या गेल्यावरती हो बघा कसे कसे काय कुठं झालेत आपले काय काय झाले. काय कुठं झालेत, वा वा एकदम छान. ह्याला म्हणतात डीप क्लिनिंग. इव्हन मी त्या काकीला आज दरवाजे पण पुसायला लावलेत बघा, दरवाजे पण पुसले, हे पण दरवाजे पुसलेत. आणि इथे वायफाय एक्स्ट्रा आहे, म्हणजे गोल्डन सिल्वरसाठी स्पेशल वायफाय आहे इकडे. वारा बघा कसं आहे, बाथरूम घासायचा ब्रश आणि झाडू येस बघा, अशी सर्व आम्हाला गोष्टी लागतात, मॉप झाडू बघा. क्लिनिंगमध्ये आता काजलने पण हातभार लावलेला आहे, आणि इकडे काजलने सर्व फॅन्सचे ब्लेड्स पण व्यवस्थित पुसलेत बघा, आतून बाहेरून पूर्ण आम्ही काढले आहेत ते बघा, पाठवून पण पुसलेत. येस व्हेरी गुड. त्यासोबतच समजलं आपलं रिंग फास्ट येस आणि आता फक्त हार राहिला आहे ना. आणि माझं काम काय आहे की सर्व कडी सर्व जे लोखंड माहिती आहे की दुसरं तेल टाकायचं असतं, पण तात्पुरती बघा सर्व जॉईंट्समध्ये मी टाकून घेतो आहे, म्हणजे कसे ते रस्टिंग कमी होणार. आणि सांगायचं की ह्यालासुद्धा पेंट करायचं राहिलेलं आहे, इवन जे जे लोखंडी काम सर्व पेंट करायचं राहिलं सर्व मी करणार आहे पावसाच्या नंतर.
काय नाही समजलं? तर इथे बघा, अशा प्रकारे इथे मी कॅरम पण साफ करून घेतलाय आणि बरोबर 1.5-2 महिने तो पॅक होता. थोडंसं त्याला ना असं टिप काय दिली होती मला कॅरमवाल्यानं, म्हणजे ज्यांनी विकलं ना मला कॅरम शॉपवाल्याने, त्यांनी टिप काय दिली होती, जी आपली पावडर असते ना ती लावून ठेवायची त्याला. जर तुम्हाला जास्त दिवस यूज नाही करणार असेल, म्हणजे 1-2 महिने तुम्ही बंद करून घर किंवा जाणार असेल ना, तर ती पावडर लावून ठेवा, म्हणजे त्याला जास्त डॅमेज होत नाही. तर मी पावडर लावायची सवयला देत नाही, कारण जे लास्टचे गेस्ट होते ते भरपूर खेळून पावडर टाकून गेले होते, तर भरपूर त्याला पावडर होती, म्हणून तो म्हणजे कॅरम बोर्ड एकदम व्यवस्थित आहे. फक्त 5-10% त्याच्यावरती जरा बुरशीसारखं वाटत होतं, पण ते व्यवस्थित आहे एकदम. ही टिप मी तुमच्यासोबत पण शेअर केली, असं व्यवस्थित सर्व साफ केलं, भरपूर सर्व काम केलं, ईच अँड एव्हरीथिंग, म्हणजे जेवढं मला नोटीस करताना सर्व केलं. आणि आता मी जेवायला जातो, वाजले 3 वाजले. आता या सर्वांनी कॅरम खायला या अगदी. अरेंजमेंट कशी व्यवस्थित असली पाहिजे, सर्व इकडचं झालं, फॅन पुसून झालं, सर्व झालं, इवन कॅरम पण व्यवस्थित पुसून त्याची पावडर ठेवलेली आहे. सर्व सोंगट्या बघा, कवड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत, टायगर समोर ठेवलेला आहे, इवन पावडर पण लावलेली आहे. म्हणजे या बसा आणि खायला बसा. आता एक अरेंजमेंट तिथे सुद्धा मला करायची. आता समजली मी कसली अरेंजमेंट करतो. इथे पण एक गेम, म्हणजे गेम टेबल आपण बोलू शकतो. तिथे सर्व आपलं जेवायचं सर्व अरेंजमेंट झाली, तिथे कॅरम ठेवलं आहे. ह्या एंडला आपण तुम्ही हे बघा, हे खेळू शकता गेम किंवा चेस खेळू शकता. तर आपण इकडे कसे कपडे लावून ठेवले, जरा दिसायला पण जरा छान वाटतं. किंवा हे लुडो लावून ठेवूया आपण गेम. तर आता मी म्हणू शकतो की आपलं टेरेस सर्विस सुरू झालेली आहे, पूर्ण प्रॉपर क्लिनिंग, डीप क्लिनिंग सगळं. हे बघा, हा गेम टेबल पण मी इकडे लावला आहे, त्या साईडला मी कॅरम पण लावलेला आणि मध्ये आपलं सर्व सिटिंग अरेंजमेंट आहे. जर तुम्हाला एक प्रश्न असेल की इथे किती व्यवस्थित माणसं येऊ शकतात, राहू शकतात, जेऊ शकतात, म्हणजे अकोमोडेट किती होऊ शकतात, स्टे कितीला येऊ, म्हणजे किती माणसं स्टेला येऊ शकतात, तर 23 बेड्स मी 4 रूममध्ये लावून देऊ शकतो. म्हणजे 23-25 पकडा घ्या, 25च्या वरती जरा कंजेस्टेड होईल, पण 23-22-23-24-25 मी सर्व बेड्सकट कोणत्याही माणसाला खाली झोपवणार नाही. आणि जर तुम्ही इथेही झोपायला रेडी असाल, म्हणजे या टेरेसवरती, तर माझ्या हिशोबाने 35-40 माणसं आपल्या या होमशेमध्ये राहू शकतात. चला, आता एवढं झालेलं नाही, आता हे सर्व बघा जे बाकीचे राहिलेले आहेत, हे सर्व आणि ह्याच्यात जे राहिले ते आपल्याला खालच्या रूममध्ये घेऊन जायचं आहे. इथे बघा, आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी पण प्रॉपरली फ्रेश झालो, कारण त्या अवतारात पूर्ण काम केलं होतं, तर पूर्ण भिजलं होतं. आता पावसाचं वातावरण आहे पण गरमीसारखं वाटतं आहे. आणि आत्ता इव्हिनिंगला विचाराल तर वातावरण एकदम सुंदर आहे, नाही गरम होतं, नाही थंड वाटतं, एकदम मीडियम ॲटमॉस्फिअर आणि टेम्परेचर आहे. आत्ता बघा, सकाळी आपल्याकडे एक्स्ट्रा फोटो काकी कामाला होती, आत्ता आपल्याकडे किती वहिनी आहेत, किती ताई आहेत, ते तुम्हाला दाखवतो बघा. आणि आजची आपली ऑर्डर आहे 12 व्हेज थाली. इथे आपली साक्षीताई कशी आहे, किती दिवसांनी भेटली, वहिनी कशा आहात, आणि तुम्ही वहिनी, आता ऑर्डर काय काय सांगा मला. 12 व्हेज थाली आणि प्रत्येकी थालीमध्ये त्यांना 2-2 मोदक हवे आहेत. हे मोदक बनवत आहे, हे मोदकात कांदे पण टाकतात की काय? हां बनवा. ओके, एक क्वेश्चन होता, काजल स्टाफच उत्तर देऊ शकतो त्यांच्यासाठी, आहे ना, ऐका ती वजन. तुमच्या या साड्या वेगवेगळ्या आहेत ना, एक कॉमन साडी असली तर काम करता ना, चालेल का? तुमच्या आवडीचे ते तुम्ही देसायच्या, म्हणजे एक रंग असतो ना असा, आणि प्रत्येकीला 2-2 देणार, म्हणजे कसं आज घातली तर एक धुवायला होणार आणि दुसरी घालणार, असं आयडियाने देणार. त्या तुमच्या झाल्या मग, पण इकडेच घालायच्या त्या, नाहीतर काजल कुठेतरी रॅलीमध्ये जातील. नाही तेच बोलतोय, पण तुम्हाला चालतील ना, म्हणजे सेम रंग घ्यायला लागेल. किती आहेत लेडीज काजल आणि काकी? 1-4. पाचच आहेत. आता ह्या तिघांना जमत नाही म्हणून मॅनेजरला बोलवलेलं आहे आपण. काकी पाटी बेल्ट घ्या, हातात बेल्ट घ्या, हातात.
या काकी गुलाब, हे गुलाबजामून बोलतोय, बोधक खायला या नंतर रात्री बोधक. ह्याला काय म्हणतात, पीठ, पीठ केनव ना म्हणतात, बरोबर ना. येस, इथे भाजीची तयारी पण होते. बापरे, माझा पगार 200 रुपये. अजून एक दे. हे काय माहितीये काय, परवा आमच्याकडे बटाटे संपले, आम्ही काकीकडनं आणायला गेलो बटाटे. असं मागायला लागतात का अजल, बरोबर. मला नाही त्या गॅसला पाहिजे, मला मागून